आज दिव्यात मंजिरी सगट ही 18 वर्षाची मुलगी, हिचा आज दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आज दिव्यात आरोग्य केंद्र नसल्यामुळे तिचा हा मृत्यू ओढवला गेला. लॅप्टोपॅरेसिससारख्या रोग ची साथ आता दिव्यामध्ये भरपूर प्रमाणात आलेली आहे. आमच्या माहितीनुसार आतापर्यंत 350 रुग्ण दिव्यात या लॅप्टोपॅरेसिसचे आढळलेले आहेत. आज जर दिव्यात आरोग्य केंद्र ठाणे महानगरपालिकेचं असतं तर आज या मुलीचा जीव वाचला असता. पण आपण वारंवार महापालिकेला पत्रव्यवहार करून दिव्यात आरोग्य केंद्र उभारा असे पत्र देऊन आंदोलनाचे इशारा देऊनसुद्धा महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहेत. माझी आयुक्त जयस्वाल साहेबांना नम्र विनंती आहे की आम्ही जी दिव्यकर मागणी करतो याकडे आपण लक्ष द्यावं, की ठाणे स्मार्ट सिटीज बनवण्याकडे आपण लक्ष न देता दिव्याला बी कधीतरी स्मार्ट सिटीकडे बघण्याचा दृष्टिकोन आयुक्तांनी पाहावं आणि इथल्या 5 लाख असणाऱ्या लोकवस्तीच्या लोकांना आपण योग्य ते आरोग्य केंद्राची उभारावं, जेणेकरून अशा आज जो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे असे मृत्यू दिव्यात होणार नाहीत.